नमस्कार. सी टी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस कसे येणार हे सांगता येत नाही, म्हणूनच आयुष्य हसत जगावं. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सी टी न्यूज. बसता आराधना जवाहर रोड अमरावती. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिहारपुऱ्यामध्ये राहणाऱ्या श्रीकृष्ण प्रधानचा खून झाला. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला. पोलीस बंदोबस्तात श्रीकृष्ण प्रधानवर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर आरोपीच्या नातेवाईकांनी मृतकाच्या नातेवाईकांना धमकी दिल्याने त्यांनी फ्रेझरपुरा पोलिसांकडे धाव घेतली. फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिवारपुरा येथे राहणाऱ्या श्रीकृष्ण प्रधानचा खून करण्यात आला. तो जखमी झाला असता त्याला नागपूर येथे नेण्यात आलं, मात्र तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. त्याचे अंत्यसंस्कार त्याच्या राहत्या घरी करण्यात आले. जवळपास 3,000 नागरिक यावेळी उपस्थित होते. या दरम्यान अनुचित घटना घडू नये याकरता पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी येथे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावला होता. सर्व नागरिक अंतिम विधी करता निघून गेल्यानंतर आरोपीचे मामेभाऊ आकाश उर्फ उखंड्या ठाकरे, आरोपीचा भाऊ राहुल बागडे याने मृतकाच्या घराबाहेर उभे राहून त्यांना धमक्या दिल्या. माझ्या भावाला काही झालं तर तुम्हाला पाहून घेईल असं म्हणून मृतकाच्या घरासमोर चकरा मारल्या. या संदर्भात 2 मेच्या रोजी सकाळी मृतकाच्या नातेवाईकांनी फ्रेझरपुरा ठाणं गाठलं. पोलीस ठाण्यात गर्दी केली. पोलीस निरीक्षकांना या धमकींबाबत माहिती दिली. याबाबत चोरमले यांनी ताबडतोब कारवाई करून मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून 506(b), 336, 447, 294 व 34 कलमांवर गुन्हा दाखल केला आहे. काय घटना काय झाली? मग घटना अशी झाली त्या दिवशी की आम्ही जो आमचा जो पेशंट आहे पेशंटला घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन आलो आम्ही. आणि पोलीस स्टेशनला घेऊन आल्यानंतर त्याला दवाखान्यात घेऊन गेलो. आणि दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर जो आरोपी आहे आरोपीचा मामेभाऊ आणि त्याचा आरोपीचा मामेभाऊचं नाव आहे आकाश किशोर ठाकरे आणि राहुल बागडे, राहुल रामाजी बागडे हा त्याचा मोठा भाऊ आहे आणि आकाश किशोर ठाकरे हा त्याचा मामेभाऊ. तर हे दोन्ही व्यक्ती जो पेशंट आहे पेशंटच्या घरी आले आणि घरी आल्यानंतर त्यांनी लेडीज घरी होत्या, लेडीजला धमकी दिली का माझ्या भावाचं काही झालं तर मी तुम्हाला एकेकाला सोडणार नाही आणि इतके म्हणून निघून गेला. आणि नंतर काल आम्ही जेव्हा इथं स्मशानमध्ये भूमीमध्ये गेलो होतो तर तेव्हाही सर्व जेंट्स तिकडे गेले होते आणि लेडीज घरी होती. लेडीज घरी असताना ते काळे आले होते आणि काळे ते धमकी देऊन गेले. जर आमच्या लेडीजला आणि लहान लहान मुलं आहे मुलं बाळं आहे तर त्यांना जर वीज आहे जर काही झाली तर याचा जबाबदार कोण राहणार? आपण तक्रार द्यायला आले किती तक्रार द्यायला आले तक्रार द्यायला आम्ही त्याच्या ठीक आहे बाबा काय करायचं निष्कर्ष काय बाबा. सुषमा सुरेश प्रधान आपलं कोण लागतात की? मी मोठी भाजी आहे त्यांची बहीण. काय म्हणणं आहे आपलं? ते प्रेत झाल्यानंतर ते प्रेत तिकडे घेऊन गेले. तो पोरग कार्टून पुराड घेऊन घरी आला होता. आम्ही बाया बाहेर आहे तू घरी. मुलाला जास्त कमी झालं तर काय करणार? एवढीच माझी ही आहे. 19 वर्षीय युवतीला विवाहाचं आमिष दाखवून शोषण करणाऱ्या युवकाविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ह्या गर्भवती युवतीने राजापेठ पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून 6 जून पर्यंत कोठडी देण्यात आली आहे.
मायानगर येथे राहणाऱ्या 19 वर्षीय युवतीला विवाहाचं आमिष देऊन तिची फसवणूक केली आहे. युवतीने राजापेठ पोलिसांकडे या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. ज्योती कॉलनी येथे राहणारा 23 वर्षीय सचिन मधुकर घुगे याने 20 मार्च 2017 ते 1 जून 2018 पर्यंत युवतीचं शारीरिक शोषण केलं. ही युवती आता 3 महिन्यांची गर्भवती असून आरोपी लग्नासाठी टाळाटाळ करत आहे. आरोपीने टाळाटाळ केल्याने युवतीने राजापेठ पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध 376, 504, 506 कलमांवर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयात उभं केलं असता न्यायालयाने आरोपीला 6 जून पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. राजापेठ बसस्थानक चौकात रामचंद्र यादवचा खून झाला. रामचंद्र यादवचा खुनी अखिलेश पंड्याने आपण रामचंद्र यादवचा खून केल्याची कबुली दिली आहे. प्रत्यक्षदर्शी ऑटो चालकानेही पोलिसांना माहिती दिली आहे. रामचंद्र यादवचा खुनी अखिलेश पंड्या पोलीस कोठडीत आहे. मृतक रामचंद्र मला नेहमीच शिव्या द्यायचा, अपमानास्पद बोलायचा. घटनेच्या दिवशी देखील दोघांमध्ये भांडण झालं. भांडणात मी त्याला ढकललं, तो खाली पडला. पडल्यावर मी त्याच्या अंगावर बसून चाकूने वार केले अशी कबुली अखिलेश पंड्याने PCR दरम्यान दिली आहे. CCTV फुटेजमध्ये दोघे चौघे दिसत आहेत, मात्र मारणारा मी एकटाच होतो हे पंड्यानं सांगितलं आहे. प्रत्यक्षदर्शी ऑटो चालकानेही ही माहिती सांगितली आहे. अंबागेट परिसरात राहणाऱ्या संजय श्रीवास्तवने चेन स्नेचिंगची कबुली दिली आहे. या चोऱ्यांचं कारण त्याने सांगितलं ते आश्चर्यचकित करणार आहे. आपल्या प्रेमिकेसाठी तिच्या मागण्या पुरवण्यासाठी तो चोऱ्या करत होता. चेन स्नेचर संजय श्रीवास्तवने चोऱ्यांची कबुली दिली आहे. शिवाय तो चोऱ्या का करत होता याचं कारणही सांगितलं जे आश्चर्यचकित करणार आहे. संजयचं फ्रेझरपुरा येथील एका युवतीवर प्रेम जडलं व तिला खुश करण्यासाठी तिच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्याने हा मार्ग स्वीकारल्याचं सांगितलंय. संजयने दिलेल्या माहितीवरून सराफांकडून 8 तोळे सोनं ही पोलिसांनी जप्त केलं आहे, मात्र व्यावसायिकाचं नाव उघड केलेलं नाही. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. परिवेश फॅशन परिवेश फॅशन लेगिंग्स, कुर्ती, टॉप, जीन्स, सलवार सूट. ड्रीम्स लैंड का भव्य शोरूम. हेयर सारी रेंज, शर्ट, टी शर्ट, जीन्स, ट्राउजर, नाइट सूट. फैशन के दुनिया में एक ही नाम, परिवेश फैशंस. परिवेश फैशंस उच्चतम क्वालिटी, असीमित रेंज के साथ किफायती दामों पर उपलब्ध. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रोगांचं निदान व उपचार देण्यात येत आहेत. मोठमोठ्या आजारांवर निदान व उपचार शिवाय निधीही देण्यात येतोय. या संदर्भात महापालिकेत बैठक घेण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या 971 प्रकारच्या रोगांचं निदान व उपचार महात्मा फुले योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. अनेक मोठमोठ्या आजारांवर निदान करण्यात येणार आहे. याशिवाय या योजनेचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नागरिकांना नगरसेवक लोकप्रतिनिधी यांची मदत आवश्यक आहे. मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत ₹3 लाख पर्यंतची आर्थिक मदत या योजनेअंतर्गत करण्यात येते आहे. या योजनेची सविस्तर माहिती नगरसेवक व लोकप्रतिनिधींना व्हावी या उद्देशाने महापौरांच्या कक्षात बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या योजने संदर्भात डॉक्टर उमेश शिंगणे, डॉक्टर अनिल कनोजे, सुनील तांबेकर यांनी मार्गदर्शन केलं. या बैठकीला महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, गटनेता सुनील काळे यांच्यासह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या. माननीय महापौरांच्या कक्षात माननीय उपमहापौर उपस्थित होत्या व जवळपास सगळे नगरसेवक भाजपचे उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारने व केंद्र सरकारने अत्यंत चांगला वैद्यकीय सोयी महाराष्ट्रात आणि भारतात करून दिलेलं आहे. त्यातल्या बऱ्याचशा सोयी काय आहेत आणि काय काय सवलती महाराष्ट्र सरकार देत आहे याची जाणीव सामान्य लोकांना नाही. मी त्या क्षेत्रामध्ये गत 10 वर्षापासून काम करतो आहे तर मला त्याचं जाणीव आहे. म्हणून ती सगळ्या योजनांची माहिती देण्याकरिता माननीय महापौरांनी मला इथे बोलवलं होतं. तर ती सगळी माहिती मी त्यांना दिली. काय काय योजना आहे सर? केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या बऱ्याच योजना आहेत.
ज्यामध्ये प्रामुख्याने जर ट्रान्सप्लांट असेल, लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, त्यातले सगळे ऑब्स्टॅकल्स या सरकारने काढून टाकले आणि सोबत रुपये 5 लाखपर्यंतचं अनुदानसुद्धा महाराष्ट्र सरकारनं देऊ केलेलं आहे. नागपुरामध्ये टर्शरी लेवल लंग केअर सेंटर हे येऊन राहिलेलं आहे. हे लंग केअर सेंटर फक्त UK आणि US आहे. पहिल्यांदा माननीय नितीनजींच्या प्रयत्नांनी ते नागपुरात येऊन राहिलं आहे. तंबाखू, गुटखा आणि सिगरेट पिऊन जे मोठा कॅन्सर होतो, शेवटच्याच टप्प्याचा जो कॅन्सर होतो, तो आता नागपुरात दुरुस्त केला जाईल. सोबतच एम्स नावाची संस्था माननीय नितीनजींनी नागपुरात आणली, त्याचा फायदा निश्चितपणे वराडात व मध्य भारतातल्या लोकांना मिळेल, तीसुद्धा माहिती मी यांना दिली. भारतीय जनता पार्टीने हेल्थ कार्ड स्कीम चालू केलेली आहे नागपुरात. 500 डॉक्टर्स आमच्या पॅनलवर आहेत. त्यांच्याकडे जर भाजपाचा हेल्थ कार्ड घेऊन तो गेला तर त्याला 15% सूट मिळेल अशी व्यवस्था आम्ही नागपुरात केलेली आहे. माननीय महापौरांनी आणि माननीय उपमहापौरांनी आम्हाला रिक्वेस्ट केली आहे का तशी योजना अमरावतीसुद्धा चालू करावी. पक्षप्रमुखांनी आणि पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी जर मला आदेश दिला तर लवकरच ती योजनासुद्धा मी इथे चालू करू. केंद्र शासन पुरस्कृत जीवनशैली निर्देशांक 2018 अन्वये भारत देशातील 117 शहरांच्या निर्देशांकनात अमरावती शहराचा समावेश आहे. या संदर्भात महापालिकेत बैठक घेण्यात आली. जीवनशैली मूल्यांकन 2018 बाबत अमरावती महापालिकेत बैठक घेण्यात आली. जीवनशैली निर्देशांक विषयक नागरिकांच्या सोयी व सुरक्षेच्या दृष्टीने अमरावती महानगरपालिका परिक्षेत्रातील विविध विभागांमार्फत करण्यात आलेल्या बाबी याबाबत विचारणा करण्यात आली आहे. या अनुषंगाने आयुक्तांच्या कक्षालगतच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीला जीवनशैली निर्देशांकनाचे कोऑर्डिनेटर श्वेता बोके यांनी जीवनशैली निर्देशांका संबंधित कोणती माहिती हवी आहे याबाबत विभाग प्रमुखांना अवगत केलं. जीवनशैली निर्देशांक काढण्यासाठी 79 निर्देशांक विचारात घेतले जाणार आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती ही 4 जून पर्यंत देण्यात यावी अशा सूचना यावेळी मनपा आयुक्त हेमंत पवार यांनी दिल्या. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे, शहर अभियंता जीवन सदार, सहायक संचालक नगर रचना सुरेंद्र कांबळे, मुख्य लेखापाल प्रेमदास राठोड, सहायक आयुक्त योगेश पिठे यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता. खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे 1630 कोटी रुपयांच्या उद्दिष्ट मुदतीत पूर्ण करण्यासाठी बँकांनी परफॉर्मन्स वाढवावा, एकही व्यक्ती कर्ज मिळण्यापासून वंचित राहू नये असे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले आहेत. खरीप पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यासाठी नियोजन भवन येथे बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी रमेश काळे, जिल्हा उपनिबंधक कल्पना धोपे, अग्रणी बँकेचे झा आदी उपस्थित होते. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी खरीप पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेतली. यावेळी पोटे पाटील म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने शेतकरी हा केंद्रबिंदू मानून विकास प्रक्रियेला गती दिली आहे, त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांचा कर्ज वाटप प्रक्रियेत समावेश होण्यासाठी प्रयत्न करावेत. पीक कर्ज वाटप बैठक आतापर्यंत 118 कोटी 16 लाख रुपयांचं कर्ज वाटप झालेलं आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे, त्यामुळे वितरणाची गती वाढवावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. सर्व बँकांसाठी खरीप पीक कर्जाबाबत कार्यवाहीसाठी शाखानिहाय संपर्क अधिकारी प्रशासनाकडून नियुक्त करण्यात आले आहेत अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. अभिनंदन पेंढारी यांच्या मातोश्री अरुणाबाई पेंढारी यांचा 86वा वाढदिवस साजरा करण्यात आला. मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलं. अभिनंदन पेंढारी यांच्या मातोश्री अरुणाबाई पेंढारी यांचा 86वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते वसंतराव सौरकर, ताराचंद बोकरिया, ज्येष्ठ नेत्या पुष्पाताई बोंडे यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. या सत्कार समारंभाला अलका सप्रे, बाबा गंगात्रे, विनया देवलसी, अभिनंदन पेंढारी, शीला निमगावकर, कुंदा अनासने, अंजली पाठक उपस्थित होत्या. पीडीएमसी मध्ये आलेल्या रुग्णाला ऑपरेशन करण्याचं सांगून औषध आणायला लावली, ऐनवेळी ऑपरेशन टाळल्याशिवाय त्याची औषधही त्यातील कमी झालेली आढळली, त्याबद्दल म्हटलं असता पेशंटच्या नातेवाईकांनाच डॉक्टरांनी फटकारलं. या संदर्भात नातेवाईकांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. विविध कारणांनी चर्चेत राहणाऱ्या पीडीएमसी मधील नवा प्रकार उघडकीस आला आहे. अकबरनगर येथे राहणाऱ्या 22 वर्षीय अब्दुल रेहान अब्दुल राजिकच्या पोटात वेदना होत असल्याने त्याला गेल्या सोमवारी पीडीएमसी मध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासून ऑपरेशन सांगितलं. ऑपरेशन पर्यंत त्याला कोणतंही औषध दिलं नाही. पोटात गाठ असल्याने
त्याला ऑपरेशन सांगितलं त्यामुळे वेदना होत आहेत असंही सांगण्यात आलं. ऑपरेशन करायचं म्हणून डॉक्टर नितीन सर्जे यांनी रुग्णालयातील मेडिकलमधून 39,000 रुपयांचं औषध आणायला लावलं. रुग्णाचे वडील अब्दुल राजिक यांनी रुग्णालयाऐवजी बाहेरच्या मेडिकलमधून औषधं आणली. रुग्णाला ओटीमध्ये नेलं, औषधंही नेली. आत रुग्णाची तपासणी केली तेव्हा पोटात गाठ नाही असं सांगून रुग्णाला वॉर्डात परत पाठवलं. औषधांचा बॉक्सही बाहेर आणला मात्र तो फुटलेला आढळला. औषधं परत करण्यासाठी मेडिकलमध्ये नेली असता 39,000 रुपयांच्या ऐवजी 1,270 रुपयांचेच औषधं त्या बॉक्समध्ये आढळले. यावर डॉक्टर सर्जे यांना विचारलं असता वरून त्यांनीच फटकारलं. रुग्णालयाच्या मेडिकलमधून का घेतलं नाही म्हणून दोन गोष्टी सुनावल्या. आम्ही चोरले का म्हणून रुग्णाला घालवून दिलं. डॉक्टर सर्जे यांना पुन्हा नातेवाईकांनी विचारलं तेव्हा नंतर उद्या देतो म्हणून सांगितलं व काढता पाय घेतला. म्हणजे एका रुग्णाला खोटच सांगून त्याच्याकडून औषधं बोलवून ती काढून घेणं हे डॉक्टरी पेशाला न शोभणारं आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी जनहितासाठी हे रुग्णालय सुरू केलं मात्र येथे काम करणारे डॉक्टर पंजाबरावांच्या कार्याला कलंक लावत आहेत. असे अनेक प्रकार येथे घडले आहेत जे डॉक्टरी पेशाला लाजिरवाणे आहेत. 2 जूनला रुग्णाच्या नातेवाईकांनी या संदर्भात गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली मात्र पोलिसांनी वरिष्ठांना विचारून तक्रार दाखल करणार असं सांगितलं आहे. रुग्णाजवळील औषधं पावत्या बोलवून घेतल्या आहेत. 2 जूनला रुग्णाला काहीही न सांगता PDMC सुट्टी देण्यात आली आहे. सोमवारी भरती कराने लाया डॉक्टर साहब के पास में गया. डॉक्टर साहब बोले इसका ऑपरेशन करना लगता. मतलब ठीक है, उन्होंने मेरे को यहाँ भेजे. आज 5 रोज हो गए, मेरे लड़के को आज तक ये गोली नहीं दी. उसकी पेट में बहुत तकलीफ है. तो कल उन्होंने दवाई के लिए भेजे, दवाई लिख के दिए. मैंने 39,000 रुपये की दवाई लाया. दवाई लाने के बाद में मेरे लड़के को उन्होंने ऑपरेशन के लिए लेके गए. ऑपरेशन के ले जाने के बाद में उन्होंने मेरे लड़के को वापस करके बोले पेट में गांठ नहीं दिख रही. बोले अब पेट में गांठ नहीं दिख रही तो हमने बोले वापस ला लिए. तो बोले तुम दवाई पलटा दो. दवाई पलटाने वो गया. 39 रुपये की दवा साहब वो 1,200 की दवा 1,200 की भर रही. मेडिकल में गए तो यहाँ के डॉक्टर बोलते कि तुमने हमारे मेडिकल से क्यों नहीं दवाई लिए. अब जब जहाँ हमारे को सस्ती दवाई मिलेंगी हम वहाँ से ही लेंगे. अभी हम उनको हर आज बोल रहे कि डॉक्टर साहब हमारी दवाई दे दो, तुमसे नहीं बन रहा तो हम दूसरे जगह इलाज करते. तो हमारे को चुपचाप बचा किया हकार रहे. बात बोल रहे पेशेंट को भी बोल रहे कि चल निकल यहाँ से. अब हमने किसके पास जाना, हम गरीब इंसान हैं. बकरे बेच के मैंने मेरे बच्चे का इलाज के लिए यहाँ पर लाया. अभी दवा खाना है, कसाब खाना है, तुम बोलो हमने कहाँ जाना है. डॉक्टर का क्या नाम है? डॉक्टर नितिन सिरजे. इन्होंने बोला है? हाँ, इन्होंने बोला. क्या लगता है आपको आपने जो मेडिसिन लाई थी वो किसने चुराई? अब ये मेडिसिन जो उन्होंने अंदर लेके गए थे, हाँ, पूरी की पूरी यहाँ पर पूरी पैक थी. वो ऊपर से ऐसी उसको पन्नी भी लगी हुई थी. जब वो अंदर लेके गए उन्होंने तो इतनी दवा सिर्फ बाहर रही, बाकी की दवा कहाँ गई हमको पता ही नहीं. वो जो टाके मारने के जो धागे रहते वो भी गायब है इसमें से सब. अच्छा, कुछ भी नहीं दिख रहा है इसके अंदर. कितने बजे की बात है ये? ये कल सुबह की बात है. आज सुबह की? कल सुबह की. हाँ, कल सुबह की बात है. कल सुबह उसको ऑपरेशन करने के लिए ले गए थे उन्होंने मेरे लड़के को. उसके पेट में बहुत तकलीफ है, जबकि उन्होंने आज तक एक इंजेक्शन भी नहीं दिया मेरे लड़के को उन्होंने. अब मैं उनको ऐसा बोलने को अभी हर शाम के टाइम में गया तो बोलते तुम दवा क्यों नहीं पलटा रहे, इसमें तो तुम्हारी दवा जितनी की उतनी है. अब हमको पढ़ते नहीं आता, हम 6-6 बार वो दवा खाने. मेडिकल वाले को बोल रहे ना कि मैंने तुमको पूरा बिल दिया और मेरे को तुम जब भी बुलाएंगे तो मैं आऊँगा, ऐसा बोल रहा है मेडिकल वाला. अब ये बोल रहे तुम दवा पलटाओ. दवा कैसी पलटाएंगे हम? इसमें पूरी दवा नहीं है तो हम पलटाएंगे कैसा? इसमें तो पूरी दवा जब भी पलटाएंगे ना हम. वैसा उन्होंने लिए दवा वो. और बोलते कि हम अब्दुल रेहान अब्दुल राजिक नाम पीर के दिन एडमिट हुआ था मैं. अभी तक की मुझे एक टैबलेट भी नहीं दिए इन्होंने और आज झगड़े वो कर लिए. हमको हकाल दिए यहाँ से हाथ पकड़ के. क्यों हकाल दिए? ये दवा ले लिए और बोलते कि हमने नहीं लिए. डॉक्टरों ने ले लिए? हाँ, डॉक्टरों ने बक्सा लेके गए थे ना यहाँ से. लिख गए थे? हाँ, ऑपरेशन के लिए लिख गए थे मेरे को. और आपको बोले कि गांठ नहीं दिख रही तो वापस भेज दिए. 4,000 की दवा 1,200 में वापस हो रही. 4,000 की दवा 1,200 वापस ले? हाँ, 1,200 में वापस हो रही. मेडिकल वाला बोलता है दवा कम है. हाँ, दवा और ला के दो. तो डॉक्टर साहब बोलते हैं हमने नहीं लिए, हम क्या करेंगे. तो फिर तकलीफ क्या थी आपको? पेट में तकलीफ थी. क्या बोले डॉक्टर ने? क्या बोला, क्या होगा? बोले डॉक्टर कुछ बोल ही नहीं रहे. गांठ है, गांठ है पहले बोले और फिर बोले कि गांठ नहीं दिख रही, ऐसा बोले. अच्छा, और मेरे पेट में इतनी खतरनाक तकलीफ है और मैं बोल रहा हूँ उनको तो सुन नहीं रहे. पेट दुख रहा बोल रहा हूँ तो दवा भी नहीं दे रहे, कुछ नहीं दे रहे. 5 दिन से लेटा हूँ.
वायगाव येथील गणपती बाप्पा अनेकांचं श्रद्धास्थान आहेत. अधिक महिन्यानिमित्त येथील रिद्धिसिद्धी सहित असलेल्या ओंकार स्वरूप गणेशाच्या दर्शनाकरता भाविकांनी गर्दी केली. वायगाव येथे जागृत गणपती बाप्पांचं स्थान आहे. रिद्धिसिद्धी सहित विराजमान असलेल्या गणपती बाप्पांच्या दर्शनाला भाविकांनी चतुर्थीच्या पर्वावर गर्दी केली. शनिवारी अधिक मासातील चतुर्थी निमित्त मोठ्या संख्येनं महिला पुरुष भाविक बाप्पांपुढे नतमस्तक झाले. पाहूया सिनेमा 2 जून रोजी. या लिपिया दिल ने कहा हो तुम, घूमती बहार है कहा हो तुम, प्यार से पुकार लो जहां हो तुम, प्यार से पुकार लो जहां हो तुम. दिल ने कहा हो तुम, घूमती बहार है कहा हो तुम, प्यार से पुकार लो जहां हो तुम, प्यार से पुकार लो जहां. उपमहापौर संध्या टिकले यांनी आढावा बैठक घेतली. रमाई आवास योजना तसंच पंतप्रधान आवास योजनेचा आढावा त्यांनी घेतला. पंतप्रधान आवास योजना घटक क्रमांक 3 व 4 तसंच रमाई आवास योजना सध्याच्या कामाची स्थिती याबाबत आढावा बैठकीचं उपमहापौर संध्या टिकले यांच्या कक्षात आयोजन करण्यात आलं. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता रमाई योजनेमध्ये साधारणतः झोपडपट्टीमध्ये ही योजना राबवली जाते आणि पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून ही बैठक घेण्यात आली. मी या ठिकाणी रमाई आवास योजना आणि पंतप्रधान आवास योजना या दोन्ही योजनेच्या संदर्भात एका बैठकीचं आयोजन केलं होतं. त्यामागचा उद्देश असा होता की समोर पावसाळ्याचे दिवस आहे. रमाई योजना ही साधारणतः स्लम भागात राबवल्या जाते आणि स्लम भागात राहणाऱ्या लोकांची घरे छोटी छोटी असतात. पावसाळ्याचे दिवस समोर असल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये किंवा कोणाला जर हप्ता मिळाला नसेल किंवा कोणाचे जर पैसे कोणत्या कारणामुळे अडलेले असतील तर ते त्यांना त्वरित मिळावे किंवा त्याचं अनुदान रोखल्या गेलं असेल काही कारणामुळे तर ते कामं ते घरीच पूर्ण व्हावी यासाठी आजची बैठक मी या ठिकाणी बोलवलेली होती. तर या बैठकीमध्ये जवळपास आमच्या याच्यानुसार आम्ही रमाई योजनेच्या माध्यमातून 1925 घरं मंजूर होती. त्यामध्ये सेकंड इन्स्टॉलमेंट आम्ही 1560 लोकांना जवळपास दिलेलं आहे म्हणजे त्यांना पैसे मिळालेले आहेत. त्यानंतर 1445 जे लोक आहेत त्यांचे बांधकामं चालू आहे आणि बरेच बांधकाम पूर्णत्वास गेलेले आहेत. त्यानंतर पंतप्रधान आवास योजनेचासुद्धा आढावा घेतलेला आहे. तर त्यामध्ये 3561 लोकांचे अर्ज आम्हाला प्राप्त झालेले आहेत. 1244 नकाशे मंजूर झालेले आहेत आणि 382 लोकांना नोटिसेस दिलेले आहे आणि काही बांधकाम सुरू करा म्हणून 371 लोकांना पत्रसुद्धा आम्ही दिलेले आहेत. आणि क्लीनपर्यंतचं यामध्ये पंतप्रधान आवास योजनेमध्ये क्लीनपर्यंतचं बांधकाम हे लाभार्थ्याला करायचं आहे आणि नकाशा मंजुरी करणे आणि त्याची जे प्रोसेस आहे ती पूर्ण करून नकाशा मंजुरीपर्यंत प्रोसेस करून क्लीनपर्यंतचं बांधकाम हे लाभार्थ्याला करायचं आहे आणि त्यानंतरचा इन्स्टॉलमेंट महानगरपालिका देते आहे. तर त्यामध्ये जवळपास 142 लोकांनी क्लीनचं बांधकाम करून त्यांना आम्ही 142 लोकांना पहिला हप्तासुद्धा वितरित केलेला आहे. एक अनुदानाचा पहिला टप्पा म्हणजे 1 लाख रुपये सर्वांच्या आणि आता इतकी पारदर्शकता आहे कामामध्ये की जे पैसा त्या लाभार्थ्याला जायचा आहे जे अनुदान आम्ही त्या लाभार्थ्याला देतो ते अनुदान डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जमा होते आणि त्याला स्वतःला ते घर बांधून द्यायचं आहे. अतिशय पारदर्शक अशी योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहे. आम्हाला सांगताना या ठिकाणी अतिशय आनंद होतो की आम्ही जवळपास अमरावती शहरात
3060 लोकांना आतापर्यंत रमाईचा लाभ दिलेला आहे. 3060 लोकांनी घरं बांधून त्यांची तयार आहेत आणि जे काही अजूनही 100 लोकांचा एक हप्ता येणार आहे, अजून त्यामध्ये 100 लोकांची वाढ होणार आहे आणि 100 लोकांच्या त्यांचीसुद्धा एक प्रोसेस, एक लिस्ट लवकरच लागेल. परंतु ते तो निधी अजून आम्हाला अप्राप्त आहे. तो निधी आल्यानंतर त्या लोकांनासुद्धा त्याची सुविधा होणार आहे. फार मोठ्या प्रमाणात ही योजना आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवत आहोत. तर आणखी त्यानंतर एक योजना म्हणजे फ्लॅट स्कीममध्ये सुद्धा घरं महानगरपालिकेच्या घटक क्रमांक 3 माध्यमातून, फ्लॅट स्कीमच्या माध्यमातून सुद्धा लोकांना घरं बांधून देणार आहे. त्याचीसुद्धा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्यामध्ये जवळपास बऱ्याच 12 ते 15 जागांमध्ये आम्ही त्या बांधकाम करणार आहे. तर त्यामध्ये ते घरं बांधून देत असताना आम्हाला ती जी जागा आम्ही देतो आहे ती जागा महानगरपालिकेची आहे. महानगरपालिकेच्या जागेमध्ये आम्ही त्या लोकांना घर बांधून देत आहोत. तो जो मुद्दा आहे तो मुद्दा आमसभेत येणार आहे, कारण की ती पॉलिसी मॅटर आहे आणि पॉलिसी मॅटर आमसभेत केल्यानंतर मग त्या जागेवर बांधकामाला सुरुवात. नुकताच इयत्ता 12 निकाल लागला आहे. 12 धनश्री हेमंत बोंडे हिनं नेत्रदीपक यश मिळवलं आहे. याबद्दल तिचा व तिची मैत्रीण ओजस्विनी फुलाडी हिचा काँग्रेस सेवा दल व सिटी न्यूजतर्फे संयुक्त सत्कार करण्यात आला. 12 परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या धनश्री हेमंत बोंडे व ओजस्विनी अनिल फुलाडीचा सत्कार करण्यात आला. सिटी न्यूज व अमरावती काँग्रेस सेवा दलातर्फे संयुक्तपणे हे आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात विद्यार्थिनींना शाल, श्रीफळ, मोत्यांची माला तसंच सन्मानपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आलं. यावेळी पुष्पाताई बोंडे, विजय बोंडे, सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदू सोजतिया, अभिनंदन पेंढारी, ताराचंद बोकडिया, भावना कुदळे, अंजली पाठक, शोभा शिंदे, कुंदा अनासने, पुष्पा खंजर, कीर्तिमाला चौधरी, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष अनुप्रिता फुलाडी आदी उपस्थित होत्या. पाहूया 2 रोजी इतिहासाच्या पानात काय घडलं ते. 2 इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. नमस्कार, आइए स्वागत है आपका लोकप्रिय कार्यक्रम इतिहास के पन्नों में. आए देखें, सुने, सोचे, समझे और मनन करें क्या कुछ हुआ आज के दिन इतिहास के पन्नों में. क्योंकि आप तो जानते ही है, इतिहास हमेशा अपने आप को दोहराता है. दिनांक 2 2 सन 1947 में भारत विभाजन की प्रथम बार घोषणा लॉर्ड माउंटबेटन ने की. सन 1840 में अंग्रेजी ख्यातनाम लेखक थॉमस हार्डी इनका जन्म हुआ. सन 1852 में अमरावती के नायब ने रोहिले और अरब सैनिकों को भेजकर खोलापुर गांव लूटा. सन 1930 में देशभक्त M.D. अभ्यंकर अमरावती की जेल में स्थानांतरित किए गए. सन 1975 में चरित्र अभिनेता जयंत इनका निधन हुआ. सन 1988 में अभिनेता राज कपूर इनका निधन हुआ. सन 1896 में मार्कोनी को रेडियो का पेटेंट प्राप्त हुआ. सन 1964 में लाल बहादुर शास्त्री भारत के प्रधानमंत्री बने. सन 1984 में ऑपरेशन ब्लू स्टार आरंभ किया गया. सन 1907 में मराठी नाटककार विष्णु विनायक बोकिल इनका जन्म हुआ. सन 1926 में अभिनेता सूर्यकांत मांढरे इनका जन्म हुआ. सन 1956 में निर्माता मणिरत्नम इनका जन्म हुआ. सन 1963 में टीवी कलाकार आनंद अभ्यंकर इनका जन्म हुआ. सन 1990 में गायत्री परिवार के संस्थापक पंडित श्रीराम शर्मा इनका निधन हुआ. सन 2004 में 20 डिग्रियां प्राप्त करने वाले श्रीकांत जिचकार
इनका निधन हुआ। 24 में अमेरिकन कांग्रेस ने अमरीकी इंडियनों को नागरिकता प्रदान की। 1953 में ब्रिटेन की महारानी एलिजाबेथ की ताजपोशी हुई। सन 1969 में ऑस्ट्रेलियाई विमान वाहक पोत दुर्घटना में 74 नाविक मरे। सन 1966 में अमेरिकन चंद्रयान सर्वेयर। प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांमध्ये झालेली अनियमितता दूर करून विस्थापित शिक्षकांना न्याय मिळावा या मागणीसाठी पालकमंत्र्यांना व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। विस्थापित शिक्षक संघर्ष कृती समितीनं जिल्हाधिकाऱ्यांना व पालकमंत्र्यांना निवेदन दिलं। प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप या शिक्षकांचा आहे। सर्व संवर्गनिहाय बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत। शिक्षकांच्या संवर्गनिहाय व शाळानिहाय शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली नाही। अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं समायोजन बदल्यांपूर्वी करण्यात आलेलं नाही। बदली प्रक्रिया पार पडत असताना आंतर जिल्हा बदलीने रिक्त झालेल्या जागा दाखवण्यात आलेल्या नाही। या बदली प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आहे असे विविध आरोप शिक्षकांनी केले आहेत। या बदल्यांमध्ये शासन निर्णयाचं उल्लंघन करण्यात आलं असून शिक्षकांवर घोर अन्याय करण्यात आला आहे असं विस्थापित शिक्षक संघर्ष कृती समितीचं म्हणणं आहे। त्यांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा समितीने दिला आहे। आज आम्ही महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्याचं धोरण जे ठरवलं आहे 27/2/2017 शासन निर्णयानुसार, या शासन निर्णयानुसार बदल्या अजिबात झालेल्या नाही आणि त्यामुळे आम्ही दाद मागण्यासाठी माननीय पालकमंत्री साहेब, माननीय आयुक्त साहेब यांच्याकडे आज आलेलो आहे। यामध्ये अनेक त्रुटी आहे। ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने जी आर तयार केला ऑनलाईन बदल्या करत असताना त्यासंबंधीचं सॉफ्टवेअर तशा पद्धतीने विकसित करायला पाहिजे होतं, परंतु महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने जी आर बनवला त्या पद्धतीला पूर्णपणे छेद देणारं सॉफ्टवेअर बनवलं आणि त्यामुळे जे संवर्ग शासनाने निर्माण केले, संवर्ग 1, संवर्ग 2, संवर्ग 3 आणि 4 या सगळ्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात चुका झालेल्या आहे आणि त्याच ठिकाणी दाद मागण्यासाठी आम्ही आज आलेलो आहे। नमस्कार, मी विस्थापित शिक्षक, तसेच मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही पतीपत्नी एकत्रीकरणाअंतर्गत 30 किलोमीटरच्या आत असतानासुद्धा आम्ही दोघंही विस्थापित झालेलो आहोत। या 27/2 जी आरनुसार करण्यात आलेला हा जो बदलीचा प्रोग्राम आहे हा पारदर्शक असला तरीही या राबवण्याची जी पद्धत होती ही अत्यंत चुकीची होती। त्याचबरोबर या जी आरनुसार ज्या साईड उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे यामध्ये सुद्धा अमरावती जिल्ह्याच्या साईड उपलब्ध करून देण्याच्या मुदतीमध्ये शासनाने या ठिकाणी भेदभाव केल्याचे आढळून येत आहे। अनेक ठिकाणी 1-1, 2-2 साईड उपलब्ध करून देण्यात आल्या, परंतु अमरावतीला मात्र ऐन वेळेवर आणि योग्य तारखेवरच ती साईड बंद करून या ठिकाणी हजारो शिक्षकांना विस्थापित होईल अशा विवंचनेत टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर काही लोक 53 असतानासुद्धा त्यांची तो स्वतः 53 शिक्षक तसेच त्यांची पत्नी हे सुद्धा विस्थापित झालेले आहे। असा कसा हा 27/2 जी आर अन्यायकारक, काही लोकांवर अन्याय करणारा आणि काही लोकांसाठी सोयी उपलब्ध करून देणारा आहे, याबाबत आम्हा सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या मनामध्ये मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। त्याचबरोबर काही दुर्धर आजाराने ग्रस्त असणारे शिक्षक संवर्ग 1 त्यांची सोय झाली असताना त्यांची पत्नी मात्र या ठिकाणी विस्थापित केल्या गेलेली आहे आणि त्यांची पुन्हा कौटुंबिक विवंचना या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न या जीआरमुळे झालेला आहे। त्याचबरोबर काही लोक सिनियर मोस्ट असून मेळघाटमध्ये कधीही गेलेले नसतानासुद्धा ते पुन्हा या ठिकाणी पदस्थापित झालेले आहेत आणि माझ्यासारखे काही शिक्षक ज्यांनी मेळघाटची सेवा केलेली आहे ते पुन्हा विस्थापित होऊन मेळघाटमध्ये जाण्याच्या पायरीवर त्यांना उभं करण्यात आलेलं आहे। तेव्हा या जी आरमध्ये तात्काळ सुधारणा करून शासनाने आम्हा सर्व उपेक्षितांना, विस्थापितांना काही ना काही प्रमाणात न्याय द्यावा, आमच्या कौटुंबिक आणि संपूर्ण परिस्थितीवर होणाऱ्या परिणामापासून आम्हाला न्याय देण्यात यावा या मागणीसाठी आम्ही सर्व अमरावती जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व संघटनांचं एकीकरण दाखवून सर्व संघटनात्मक लढा उभारून या ठिकाणी आम्ही माननीय कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमध्ये उपस्थित झालेलो आहे आणि आम्ही आमचा लढा आम्हाला न्याय मिळेपर्यंत सुरूच ठेवणार आहोत ही विनंती। मी विस्थापित शिक्षिका कुमारी प्राजक्ता विलासराव भांबूरकर पस भातकुली, मला सर्व्हिसला जेमतेम 10 वर्षे 4 महिने झाले आहे
आणि 10 वर्ष 4 महिने होऊनही मला अहन प्रश्न हा आहे की मला 2 जुळे मुले आहेत, 2 जुळे मुले इथे पाळणाघरात राहतात अमरावतीला, मेळघाटात गेल्यावर माझे मुले कसे होणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिलेला आहे. आणि मी जर विस्थापित झाली तर माझ्यासोबत हे 2 मुलं विस्थापित होत आहे, त्यांना त्यांच्या वडिलापासून कुटुंबापासून वेगळे करून हा किती मोठा अन्याय हा शासन करत आहे, असा कसला हा शासन निर्णय. आणि या मुलांचा काही त्यात दोष नसताना माझ्याबरोबर या मुलांवर हा अन्याय होत आहे, त्यामुळे मी हे मुलांसाठी माझ्यासोबत अशा इतर कितीतरी भगिनी आहेत, त्यांना खूप छोटी छोटी मुलं आहेत, पण त्यांना सुद्धा ज्युनियर असल्यामुळे 2008-2006 यांना खूप अन्याय झालेला आहे, कारण आम्हाला ज्युनियर कोण सापडणार हा अहम प्रश्न महिलांसाठीचा आहे. तरी मी वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 93-70-10-20-21 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.